आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूरच्या बुटीबोरी इथं पॅरनॉर्ड रिकॉर्ड इंडियाच्या माल्ट डिस्टिलरीचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आलं. या नवीन प्रकल्पाच्या माध्यमातून बार्ली उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या कच्च्या मालासाठी हक्काची बाजारपेठ मिळणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमधील अवाडा इलेक्ट्रो प्रायव्हेट लिमिटेडच्या एकात्मिक सौर ऊर्जा प्रकल्पाचं भूमिपूजन आणि कोनशिलेचं अनावरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आलं. सौर ऊर्जेसाठी लागणारे सर्व प्रकारचे साहित्य आणि उपकरणांची निर्मिती अवाडा कंपनीतील प्रकल्पात होणार आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून 13,650 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. यासोबतच 5,000 नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. दरम्यान महाराष्ट्र 2030 सालापर्यंत अपारंपरिक ऊर्जा स्रोतांमधून 50% विजेचा वापर करणारं देशातलं पहिलं राज्य ठरेल असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. विदर्भातील अनेक पर्यटन स्थळांपैकी ताडोबा इथली व्याघ्र सफारी ही महत्वाची आहे. पर्यटकांना अनेक उत्तम सुविधा मिळाव्यात यादृष्टीनं फ्रान्स इथल्या पोमा कंपनीतर्फे कंपनीचे आशिया प्रमुख बेंजामिन यांनी या ठिकाणी रोप वेसाठी आपलं लेखीपत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केलं. हत्तीरोग, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारख्या कीटकजन्य आजारांपासून सतर्कतेसाठी उपाययोजना जितकी आवश्यक आहे तितकीच यासारख्या कीटकजन्य आजारांबाबत नियमित जनजागृती आवश्यक असून त्यानुसार कार्य करावं असं आवाहन माजी राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ प्रदीप आवटे यांनी आज नागपूर इथं केलं. मनपा मुख्यालयातील अतिरिक्त आयुक्त सभाकक्षात अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ नरेंद्र बहिरवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. धम्मचक्र प्रवर्तन दिन मुख्य समारंभानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर येणाऱ्या बौद्ध अनुयायांची सुविधा आणि आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीनं संपूर्ण दीक्षाभूमी परिसरामध्ये स्वच्छता आणि प्रकाश व्यवस्थेकडे विशेष लक्ष द्या असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी दिले. नागपूर महानगरपालिकेद्वारे करण्यात येत असलेल्या व्यवस्थेची त्यांनी आज दीक्षाभूमी इथं भेट देऊन पाहणी केली. मराठी चित्रपट, दूरदर्शन, नाट्यक्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री, नाट्य प्रशिक्षिका अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सुहास जोशी यांना 57वं विष्णुदास भावे गौरव पदक 2024 जाहीर झालं आहे. अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ शरद कराळे यांनी विष्णुदास भावे नाट्यगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. हे गौरव पदक 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल यांच्या हस्ते रंगभूमी दिनाचं औचित्य साधून येत्या 5 नोव्हेंबर रोजी देण्यात येणार आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.